मित्रांनो, तुम्हाला स्टेशनच्या आजूबाजूला 2BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी मी भागीरथी रेसिडेन्सी या बिल्डिंगमध्ये 2BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। आपण बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहून घेऊयात, त्याच्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी 5व्या माळ्यावरती जाणार आहोत। चला मग पाहून घेऊयात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, तुम्हाला जर स्टेशनच्या आजूबाजूला 1BHK किंवा 2BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि तुम्हाला मनासारखा फ्लॅट मिळाला नसेल तर आज मी तुमच्यासाठी 2BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे जो स्टेशन पासून फक्त 7 ते 8 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणार आहे। तर सुरुवातीला तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहिलेलाच आहे। आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट गणेशनगर या परिसरामधील भागीरथी रेसिडेन्सी या बिल्डिंग मध्ये। सुरुवातीला बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्टीची कल्पना आलीच असेल की या बिल्डिंग मध्ये आपल्याला कार पार्किंग, बाईक पार्किंग, त्याचबरोबर चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि क्लब हाऊस सुद्धा या बिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज तुमच्यासाठी मी जो 2BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो 5व्या माळ्यावरती आहे। या फ्लॅटचा बिल्डअप एरिया 985 स्क्वेअर फूट, इनफॅक्ट 985 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 634 स्क्वेअर फूट याप्रमाणे असणार आहे। या फ्लॅटचा मेंटेनन्स 1500 रुपये पर मंथ असणार आहे। या बिल्डिंगला 8 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत। तुम्हाला जर या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर याची किंमत फक्त 33 लाख रुपये असणार आहे। सर्व रजिस्ट्रेशनचा खर्च पकडता 35 लाखाच्या वरती हा फ्लॅट नक्कीच तुम्हाला जाणार नाही, या गोष्टीची नोंद घ्या। मध्ये बरीचशी माहिती मी कव्हर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करून पाहू नका। चला मित्रांनो, बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर फायनली मित्रांनो आता आपण 5व्या माळ्यावरती आलेलो आहोत। सगळ्यात आधी तुम्ही जर इथे मध्ये पाहायला गेलात तर आपल्याला एक लिफ्ट पाहायला मिळते। इकडे आपला रूम असणार आहे, आपल्या रूमच्या बाजूला एक रूम आहे आणि या बाजूला सुद्धा 2 रूम आहेत, म्हणजे प्रत्येक फ्लोरवरती 4 रूम आहेत। इकडे आपल्या स्टेअरकेस असणार आहेत। चला लगेच रूम मध्ये जाऊयात। रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला L-टाईप मध्ये मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। या फ्लॅटचा बिल्डअप एरिया 985 स्क्वेअर फूटचा आहे। या अँगलने आपण पाहून घेऊयात, त्यानंतर सर्वच गोष्टी आपण डिस्कशन करणार आहोत। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। हा 2BHK फ्लॅट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची प्राईस मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। हा बघा, हा आपला लिव्हिंग रूम असणार आहे। पुन्हा एकदा समोरच्या अँगलने तुम्हाला मी दाखवून देतो। स्टेशनपासून अवघ्या 5 ते 7 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर असणार आहे या भागीरथी कॉम्प्लेक्समध्ये। तुम्हाला जर 1BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेला आहे। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर तुमचा जास्त वेळ न घेता लगेचच आपण किचनमध्ये येऊयात। किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही जर इकडे पाहायला गेलात तर आपल्याला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते आणि सेफ्टी ग्रिल सुद्धा लावलेले आहेत। इकडे एक प्लॅटफॉर्म असणार आहे आणि इकडे सुद्धा एक प्लॅटफॉर्म असणार आहे आणि आपण तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा लावून देतोय। ही बघा, नवीन किचन ट्रॉली आहे, यूज केलेली नाही। बेसिकली हा फ्लॅट जरी रिसेल असला तरी किचन ट्रॉली नवीन आहे। इकडे एक बेसिंग आहे आणि चांगल्या अशा टाइल्स सुद्धा आहेत, सुद्धा पाहायला मिळतो। चला लगेच बाहेर जाऊयात। आता किचन मधून बाहेर निघाल्यानंतर इकडे मास्टर बेडरूम आहे, त्याला इंडियन टॉयलेट कम बाथरूम असणार आहे। लाईट नाही आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इकडे थोडा काळोख असू शकतो, थोडं मॅनेज करून घ्या। हे बघा, आता इथूनच जर समोर बाहेर निघाल्यानंतर लगेच आपल्याला इकडे बेसिंग पाहायला मिळतो। बघा, चला मग लगेच मास्टर बेडरूम कडे जाऊयात। मास्टर बेडरूम मध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती सुद्धा खूप डिसेंट आहे। मी तुम्हाला साईज सुद्धा सांगणार आहे, त्याआधी व्यवस्थित पाहून घेऊयात। बघा, त्या बाल्कनीमधून पाहून घेऊयात। बघा, इकडे सुद्धा 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते आणि स्टेशनचा समोरचा परिसर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। मी तुम्हाला लिव्हिंग रूमच्या बाल्कनीमधून सुद्धा दाखवणार आहे। सो ही बघा, इथे आपल्याला 3 फुटाची बाल्कनी मिळते आणि खाली इथे कार पार्किंगसाठी बरीचशी जागा आहे, जसं सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। हा बघा, हा आपला मास्टर बेडरूम आहे। स्ट्रेट पाहायला गेलं तर 11 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे, म्हणजे 11x9 फुटाचा आपल्याला मास्टर बेडरूम पाहायला मिळतो। या फ्लॅटचा मेंटेनन्स 1600 रुपये पर मंथ आहे। 2BHK फ्लॅट असणार आहे, जसं की सुरुवातीला सांगितलंच आहे, 985 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया आहे आणि कार्पेट एरिया 632 स्क्वेअर फूटचा आहे। चला मग लिव्हिंग रूम मध्ये आलेलो आहोत। आता तिकडे प्लेन बेडरूम आहे तो पाहूयात। त्याआधी या लिव्हिंग रूम मध्ये मित्रांनो आपल्याला इकडे 6 फुटाचा टेरेस पाहायला मिळतो, जो सुरुवातीला व्हिडिओ बनवला होता तुम्ही शेड नव्हतं टाकला, मिरर सुद्धा आता लावलेले आहेत। तर इथून कसा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो ते पाहून घेऊयात। हे बघा, हा बाहेरचा परिसर दिसत आहे इकडे। हा स्टेशनचा परिसर आहे, स्टेशन खूप वॉकिंग डिस्टन्स आहे इकडे। जागा आहे, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल आणि ज्या नेसेसरी जीवनामध्ये गोष्टी लागतात त्या सर्व इकडे कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूलाच पाहायला मिळतात। इथून जर तुम्ही पाहायला गेलात, हा बघा, हा टेरेस आता क्लोज केलेला आहे। सो हा लिव्हिंग रूम मधला परिसर। चला मग आता पुन्हा एकदा बाहेर जाऊयात आणि प्लेन बेडरूम मध्ये जाऊयात। सो बेडरूम मध्ये आलेलो होता या दुसऱ्या
पाहून घेऊयात व्यवस्थित. इकडे सुद्धा एक 3 फुटाची अटॅच बाल्कनी पाहायला मिळते ती बघा. आणि बाहेरचा परिसर खूप चांगला आहे. ट्रेनचा पण मे बी तुम्हाला आवाज येत असेल, नॉईस कॅन्सलेशन लावलं मे बी नसेल पण येत. तर इथून जर बेडरूम पाहायला गेलात तर खूप डिसेंट साईजमध्ये आपल्याला पाहिलं म्हणतो. याची साईज सुद्धा मी तुम्हाला चेकआउट करून देतोय. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. इथून जर स्ट्रेट पाहायला गेलात तर हा 10 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे, म्हणजेच 10 बाय 9 फुटाचा आपल्याला प्लेन बेडरूम पाहायला मिळतो आणि त्याच्यात 3 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे. चला पुन्हा एकदा आपण आता या बेडरूम मधून लिव्हिंग रूम कडे जाऊयात. पुन्हा एकदा लिव्हिंग रूम पाहून घ्या. या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची फ्लॅट कॉस्ट फक्त 33 लाख रुपये असणार आहे आणि रजिस्ट्रेशनचा खर्च जो असणार तो वेगळा असणार आहे. चला मग आता लोन बद्दल डिस्कशन. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला तर असेलच. आणि या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर सुरुवातीला सांगितलंच होतं की या फ्लॅटची फ्लॅट कॉस्ट 33 लाख, रजिस्ट्रेशन साठी समथिंग तुम्हाला 2 लाख 25 ते 30 हजार रुपये लागतील. ऑल इन्क्लुसिव्ह सर्व जर पाहायला गेलं तर 36 लाखाच्या वरती हा फ्लॅट तुम्हाला जाणार नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्लाइटली निगोशिएबल तुम्हाला नक्कीच करून देणार आहोत. आता राहिला प्रश्न, या फ्लॅटला खरेदी कोण करू शकतो? मित्रांनो तुमच्याकडे फक्त 3 ते 4 लाख रुपये असतील, पेमेंट 35 ते 40 हजारामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही या 2 BHK फ्लॅटला खरेदी करू शकता. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. तरी सुद्धा काही कळलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. राईट कॉर्नरला कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, कधी मला कॉल करा आणि फ्लॅटला पाहण्यासाठी या. तर नक्की मित्रांनो मला कॉल करा आणि या 2 BHK फ्लॅटला पाहण्यासाठी या. अजून बरेचसे ऑप्शन आपल्याकडे 2 BHK चे आहेत, तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. मित्रांनो या फ्लॅटची डिटेल्स. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मित्रांनो आता भेटूयात अशा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये.